मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयातील पाठ 3 सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2, तर या पाठावर आधारित या शेवटच्या म्हणजे 9व्या व्हिडिओमध्ये आपण जुळे म्हणजे काय, जुळ्यांचे विविध प्रकार कोणते व लैंगिक आरोग्य या 2 महत्त्वाच्या मुद्द्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. तर मित्रांनो, याच पाठावर आधारित या अगोदरच्या मुद्द्यांवर आधारित आपण एकूण 8 व्हिडिओज बनवले आहेत आणि त्या 8 व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर यामध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जुळे किंवा ट्विन्स म्हणजे काय, त्याची व्याख्या बसूया आपण. तर गर्भाशयामध्ये एकाच वेळी 2 भ्रूणांची वाढ होऊन 2 अपत्ये जन्मास येतात. अशा अपत्यांना जुळी अपत्ये असे म्हणतात. आता सामान्यपणे स्त्रीच्या गर्भाशयामध्ये एकावेळी एकाच भ्रूणाची वाढ होत असते, परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये स्त्रीच्या गर्भाशयामध्ये एकाच वेळी 2 भ्रूणांची वाढ होते. मग पण त्या दोन्ही भ्रूणांची वाढ होऊन 2 अपत्ये जन्मास येतात आणि अशा अपत्यांना जुळी अपत्ये असं म्हटलं जातं. तर अनेक दाम्पत्यांना ही जुळी अपत्ये होत असतात. तर प्रामुख्याने या जुळी अपत्यांचे एकूण 2 प्रकार आहेत. तर या जुळे अपत्यांची एकूण 2 प्रकार, पहिलं म्हणजे एक युग्मनसी जुळे आणि दुसरे म्हणजे द्वियुग्मनसी जुळे. तर सर्वात अगोदर आपण एक युग्मनसी जुळे म्हणजे काय त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर ही जुळे अपत्ये एकाच युग्मनसापासून तयार होतात. तर याच्या नावामध्येच याचा अर्थ दडलेला आहे की एक युग्मनसी जुळे म्हणजे ही जुळे अपत्ये एकाच युग्मनसापासून तयार होत असतात. आता भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच युग्मनस तयार झाल्यापासून 8 दिवसांच्या आत, हा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे की युग्मनस तयार झाल्यापासून 8 दिवसांच्या आत त्यातील पेशी अचानक 2 गटांमध्ये विभागल्या जातात. आता आपल्याला माहिती आहे युग्मनस कसं तयार होतं. तर युग्मनस हे द्विगुणी असतं. तर यामध्ये अर्धगुणी पुयुग्मक आणि अर्धगुणी स्त्रीयुग्मक यांच्या संयोगातून हे द्विगुणी युग्मनस तयार होत असतं. आणि एकदा काही युग्मनस, आता सुरुवातीला युग्मनस म्हणजे ही एक पेशी आहे ज्यामध्ये एकच केंद्रक आहे. आता या तयार झालेल्या युग्मनसामध्ये पुढे चालून सूत्रविभाजन होत असतं आणि त्या सूत्रविभाजनामुळे ठिकाणी पेशींचा गोळा तयार होत असतो. आणि या पेशींचा गोळा तयार होत असताना हे युग्मनस तयार झाल्यापासून 8 दिवसांच्या आत त्या पेशी अचानक 2 गटामध्ये विभागल्या जातात. या पेशी अचानक 2 गटामध्ये विभागल्या जातात. सामान्यपणे या सर्व पेशी एकत्र राहणे आवश्यक आहेत आणि मग पुन्हा त्यांचं विभाजन होणे आवश्यक आहे. परंतु काही अपसामान्य परिस्थितीमध्ये या हा जो पेशीचा गोळा आहे त्याचा अचानकपणे 2 पेशींमध्ये किंवा 2 पेशींच्या ह्या गोळ्यांमध्ये विभाजन होतं आणि मग पुन्हा आणि हे 2 पेशींचे गट आता 2 स्वतंत्र भ्रूण म्हणून वाढू लागतात. त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर हे जे 2 भ्रूण तयार झालेले आहेत किंवा भ्रूण पेशीचे जे 2 गट तयार झालेले आहेत हे 2 वेगवेगळे भ्रूण म्हणून मग पुन्हा वाढू लागतात आणि पूर्ण वाढ होऊन ते एक युग्मनसी जुळे जन्माला येतात. आता ही अशी जुळी अपत्ये जनकीयदृष्ट्या तंतोतंत सारखी असतात. त्याचं कारण म्हणजे हे जे 2 भ्रूण तयार झालेले आहेत, हा पहिला भ्रूण त्यानंतर हा दुसरा भ्रूण, हे दोन्ही भ्रूण एकाच युग्मनसापासून तयार झालेले आहेत. आणि हे जे युग्मनस आहे एक स्त्रीयुग्मक आणि एक पुयुग्मक यांच्यापासून तयार झालेले आहे. म्हणजे एकाच युग्मनसापासून हे 2 भ्रूण तयार झालेले आहेत. म्हणूनच याला एक युग्मनसी जुळे असं म्हटलेलं आहे. त्यामुळं हे जनकीयदृष्ट्या तंतोतंत सारखे असतात. त्यामुळे हे अपत्य दिसण्यास देखील तंतोतंत सारखे आहेत व त्यांचे लिंग समानच असते. म्हणजेच हे दोन्ही मुले असतील किंवा दोन्ही मुले असतात. त्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये ह्या जुळ्या मुलींचे फोटो दिलेले आहेत, चित्र दिलेले आहेत. तर या एक युग्मनसी जुळे आहेत. दुसरं एक उदाहरण घेऊया एक युग्मनसी जुळ्यांचं. त्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊया, चित्राद्वारे आपण समजून घेऊया. हे आहेत एक युग्मनसी. त्यानंतर या एक युग्मनसी जुळ्यांच्या बाबतीमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. ते म्हणजे एक युग्मनसी जुळ्याबाबत भ्रूण पेशींची विभागणी जर युग्मनस तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली तर त्या ठिकाणी सायमीज जुळे जन्माला येण्याची शक्यता असते. आणि 8 दिवसाच्या अगोदर जर झाली तर एक युग्मनसी जुळे हे जन्माला येतात. तर हे सायमीज जुळे काय आहेत त्याविषयी आपण माहिती घेऊया.
तरी सायमीज जुळी अपत्ये शरीराच्या काही भागात एकमेकाला जोडलेल्या अवस्थेमध्ये जन्माला येतात आणि अशा जुळ्यांमध्ये काही अवयव सामायिक असतात, एकसारखेच असतात. तर या चित्रामध्ये तुम्ही पाहतात हे दोन जुळी अपत्ये आहेत, दोन जुळी बालकं आहेत, परंतु यांचा मेंदू एकमेकाला जोडलेला आहे. त्यानंतर दुसरं एक आपण चित्र घेऊया. तर या दुसऱ्या चित्रामध्ये आपण पाहतात की ही अपत्ये शरीराच्या काही भागाला जोडलेले आहेत, या ठिकाणी यांचं पोट एकमेकाला जोडलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे जे जुळे आहेत यांना म्हणायचं आहे सायमीज जुळे. हे देखील एक युग्मनजीस असतात, दिसायला तंतोतंत सारखे आहेत. दोन्ही मुले असतील किंवा दोन्ही मुली असतील. त्यानंतर जुळ्यांचा दुसरा प्रकार तो म्हणजे द्वियुग्मनजीस जुळे. तर अपवादात्मकरित्या स्त्रीच्या अंडाशयामधून एकाच वेळी दोन अंडपेशी बाहेर पडतात आणि दोन्ही या अंडपेशी वेगवेगळ्या शुक्राणूद्वारे फलित होऊन दोन युग्मनज तयार होतात. आता या दोन्ही युग्मनजापासून दोन भ्रूण तयार होऊन दोन्हीचे गर्भाशयामध्ये रोपण होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर मग पुन्हा द्वियुग्मनजे जुळे ही अपत्ये जन्माला येतात. सामान्यपणे आपल्याला माहीत आहे की स्त्रीच्या अंडाशयामधून एका अंडाशयामधून एक अंडपेशी बाहेर पडत असते, परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये स्त्रीच्या अंडाशयामधून एकाच वेळेस दोन अंडपेशींची निर्मिती होते आणि दोन्ही अंडपेशी या अंडनलिकेमध्ये येतात आणि त्याचवेळी जर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये हे पुयुग्मकांचा प्रवेश झाला असेल तर त्या ठिकाणी हे दोन्ही अंडपेशी या वेगवेगळ्या शुक्रपेशींद्वारे फलित होतात व त्या ठिकाणी दोन वेगवेगळे युग्मनजांची निर्मिती होत असते. व या ठिकाणी या दोन्ही युग्मनजापासून मग पुन्हा दोन भ्रूण तयार होत असतात आणि दोन्ही भ्रूणांचं रोपण त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये होत असतं व पुढे मग पुन्हा या दोन्ही भ्रूणांपासून दोन अपत्ये जन्माला येतात. त्यांनाच म्हणायचे द्वियुग्मनजी जुळे. आता द्वियुग्मनजी जुळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ते म्हणजे ही जुळे अपत्ये जनकीयदृष्ट्या वेगवेगळी असतात आणि लैंगिकदृष्ट्या देखील समान असतील किंवा वेगवेगळी असतील. लैंगिकदृष्ट्या समान म्हणजेच हे दोन्ही मुलं असतील किंवा दोन्ही मुली असतील आणि हे दिसायला तंतोतंत सारखे नसतात कारण हे जनुकीयदृष्ट्या वेगळे आहेत. याचं कारण म्हणजे या ठिकाणी दोन अंडपेशींची निर्मिती होऊन या दोन्ही अंडपेशी वेगवेगळ्या शुक्रपेशींद्वारे फलित झालेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी दोन युग्मनजांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे हे द्वियुग्मनजी जुळे जनुकीयदृष्ट्या वेगवेगळे असतात. तर मित्रांनो, या द्वियुग्मनजी जुळ्याबाबत एक फोटो पाहूया. तर मित्रांनो, हा फोटो माझ्या द्वियुग्मनजी जुळ्या मुलींचा आहे. तर या दोन्ही मुली द्वियुग्मनजी आहेत आणि या लैंगिकदृष्ट्या समान आहेत. दोन्ही मुली आहेत आणि जनुकीयदृष्ट्या मात्र दोन्ही मुले या माझ्या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे दिसायला देखील वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर जाऊया पुढील मुद्द्याकडे. शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो या पाठामधील, तो म्हणजे लैंगिक आरोग्य. तर आरोग्याची व्याख्या आपण इथं 8वीमध्ये अभ्यासलेली आहे. तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असण्याला आपण आरोग्य म्हणतो. आता सामान्यपणे आपल्या देशामध्ये लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता नाही. त्याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या रूढी परंपरा प्रथा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अज्ञान आणि संकोच यामुळे आपल्या देशामध्ये लैंगिक आरोग्याविषयी फारसं कोणी बोलत नाही आणि विशेषतः स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी खूप अनास्था दिसून येते आणि स्त्रीला येणाऱ्या मासिक पाळीचा संबंध हा तिच्या लैंगिक आणि एकूणच संपूर्ण आरोग्याशी असतो. त्यामुळे स्त्रियांसोबतच पुरुषांचे देखील लैंगिक आरोग्य याविषयी आपण उघडपणे बोलणे गरजेचे आहे. तर आजच्या काळामध्ये तर स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत आणि बऱ्याच वेळेस या स्त्रियांना घराच्या बाहेर राहावं लागतं आणि विशेष म्हणजे मासिक पाळीच्या वेळी स्त्रीला रक्तस्राव होत असतो, त्यामुळे गुप्तांगाची वेळोवेळी स्वच्छता असणे किंवा करणे गरजेचे असतं. अन्यथा स्त्रीला लैंगिक आरोग्याच्या विविध समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर पुरुषांमध्ये देखील लैंगिक समस्या उद्भवू शकतात आणि सर्व टाळण्यासाठी गुप्तांगांची वेळोवेळी स्वच्छता करणे अत्यंत गरजेचं असते. तर स्त्री आणि पुरुषांमध्ये काही लैंगिक आरोग्य, विशेषतः सायफिलीस आणि गोनोरिया ह्यासारखे दोन लैंगिक आजार अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात. आता दोन्ही आजार जीवाणूमुळे होतं. सुरुवातीला आपण सायफिलीस या लैंगिक आजाराचे लक्षण आपण समजून घ्या. तर या सायफिलीस लैंगिक आजारामध्ये शरीरावर गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे पडणे, पुरळ येणे, ताप येणे, सांधे सुजणे, केस गळणे हे लक्षणे आपल्याला सायफिलीसमध्ये दिसतात. तर गोनोरियामध्ये काही लक्षणं दिसून येतात, ते म्हणजे
लघवी करताना आग होणे, वेदना होणे, शिश्न व योनी मार्गामधून पूस त्रावणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येणे इत्यादी लक्षणं या गोनोरियामध्ये दिसून येतात। तरी लैंगिक रोग टाळण्यासाठी आपल्याला लैंगिक शिक्षणाची खूप आवश्यकता आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पाठ आपण एकूण 9 व्हिडिओजमध्ये समजून घेतलेला आहे। त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण पुढील पाठाविषयी किंवा विज्ञान भाग 1 ची आपण तयारी करून घेणार आहोत। तर अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक अपडेट व विज्ञान विषयाचे व्हिडिओज पाहण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।